आपला. मला एक म्हणायचंय, ज्या ईश्वराने तुम्हाला कंठ दिलेला आहे आपण भजन करावं. नाही भजन करतायत, ईश्वराने आपल्याला कान दिलेत भजन ऐका. आपला देह शेवट निश्चित गोड होणार आहे. नाही तेही करता आलं, घरामध्ये लेकर बाळांवर आपले चांगले संस्कार जरी घातलेत की आपण गेल्यानंतर आपले लेकर बाळ आपल्या दशक्रिया करतील, पुण्यस्मरण करतील. त्यानिमित्ताने नाही कथा ठेवता आली तरी चालेल, पण निश्चित आठवणीत तरी राहतील, स्मरण तरी करतील. एवढे जरी संस्कार घातलेत तरी आपला जीवनातला शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही आहे का. अखंड चंदनासारखा त्यांनी जेह झिजवला, अखिल परमार्थामध्ये आयुष्य ज्यांचं गेलं, आमचे दत्तात्रय बाबा, कुशल असं त्यांचं जीवन, हसता खेळत त्या ठिकाणी आपल्या देहातून प्राण गेला नाही का. हसत खेळत ज्याचा देहातून प्राण गेला, निश्चित त्या माणसाचा जीवनातला शेवट गोड होतो. उदाहरण जर द्यायचं म्हटलं, नामदेवरांच्या समकालीन चोखोबाराय संत होऊन गेलेत पंढरपुरामध्ये. हरिजन समाजामध्ये जन्माला आले चोखोबाराय, त्या काळामध्ये चोखोबाराय संत असून मंदिरामध्ये प्रवेश न होता, देवाचा साधक असून भक्त असून मंदिरामध्ये प्रवेश नाही. त्यामुळे नुसतं रात्रंदिवस चिंतन, विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपुराचा काही अंतरावर मंगळवेढा म्हणून गाव होतं, आजही मोठं शहर आहे, तालुक्यातलं गाव आहे. नामदेवरांच्या काळातली गोष्ट आहे, लक्षात घ्या. चोखोबाराय मोठ्या सावकाराची वाड्याची भिंत बांधायची काम काढलेलं होतं मंगळवेढ्यामध्ये. तिथं हजारो मोलमजुरी कामं करायला होती. तिथं चोखोबारायसुद्धा मोलमजुरी करायला गेले होते, पण काही काळाचा ओघावामध्ये ती वाड्याची भिंत मजुरांच्या अंगावर कोसळली. मृत्यूदेही ढायमुख, हजारो मजूर पडलेले आहेत मृत्यूदेहामध्ये. पांडुरंगाने नामदेवरांच्या स्वप्नात जावं, उपदेश करावा नामदेवा. मंगळवेढ्याचा मोठा राजवाड्याची भिंत कोसळली, विठाला 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 भिंत कोसडली तिथं. कुठे? मंगळवेढ्यामध्ये. इकडे लक्ष द्या, मंगळवेढ्यामध्ये भिंत कोसडली आहे. कोणाचा अंगावर? मजुरांचा अंगावर. त्यामध्ये रात्रंदिवस चिंतन करणारा चोखोबा सुद्धा दाबला गेलेला. नामदेवरांच्या स्वप्नामध्ये देवाने जावं, नामदेवांना सांगावं, नामदेवा रात्रंदिवस माझं चिंतन करणारा माझा चोखोबा, मंगळवेढ्याचा मोठा राजाची राजवाड्याची भिंत कोसळली, त्यामध्ये हजारो मोलमजुरी करणारी मृत्यूदेयी धायमुख मेलेले आहेत, त्यामध्ये माझा चिंतन करणारा माझा चोखोबा सुद्धा त्या भिंतखाली कोसळलेला आहे. त्याची मात्र हाड या माझ्या मंदिराची त्याची समाधी द्या. नामदेवराय देवळामध्ये आलेत पहाटे उठून, आंघोळ स्नानविधी झाली, देवळात आल्यानंतर पांडुरंगाचा नित्यनेम केला, हात जोडले, देवा रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आलात, मला उपदेश केला की नामदेवा रात्रंदिवस माझं चिंतन करणारा माझा विठोबा, हा माझा चोखोबा, त्या ठिकाणी मंगळवेढ्याची मोठी भिंत कोसळली, त्यामध्ये हजारो मृत्यूदेही मजूर मेलेले आहेत. पण देवा हजारो मृत्यूदेही मजूर मेलेले आहेत, त्यामध्ये चोखोबाची हाड मी ओळखायची कशी, असती ओळखायची कशी, देवाने सांगावं. नामदेवा जरी हजारो हाड त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील, पण एखादा हाड उचला, कानाला लावा, ज्या हाडातून ज्या आस्थेतून विठ्ठल ध्वनी आवाज ऐका ना, समजायचं तर माझा चोखोबाची हाड आहे. नामदेवराय घरी आलेत, झोडी घेतली, रखरखत ऊन पडत होतं वरून, कडाकाचं ऊन पडलेलं होतं, पायात पायतन नाही. त्याच पावलांनी मंगळवेढ्याला आलं. ढायमुख परिवार रडत होता, कोणाचा बाप मेला होता, कोणाचा धनी मेला होता, कोणाचा मुलगा मेला होता, असा परिवार त्या ठिकाणी. ढायमुख रडत असताना नामदेवरांनी बघितलं, नामदेवरांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. मजुरांचा अंगावरची भीत बाजूला सारण्यात आली होती, पण ऐका हजारो हाड नामदेवरांना दिसलेत, पण भगवंतांनी आपल्याला उपदेश केलेला, ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी आवाज आला तीच हाड मात्र आपल्या झोडीमध्ये टाकून आणायची आहे. हजारो हाड पडलेली आहेत, त्यामध्ये आता शोधायला वेळ लागत होता की नाही, का सगळेच हाड विठ्ठल विठ्ठल बनतील? नाही, ज्या हाडांनी आयुष्यभर हाड फोडलो अशी हाड विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही. पहिलं हाड उचललं, लावलं कानाला, आवाज आला, चल छैया छैया छैया, ऐ आहे नाही रे आपलं,
उचललं दुसरं, लावलं कानाला, सावन्नामय नामा है हे पण नाही आपलं, उचललं ते लावलं कानाला, विठ्ठल हे मात्र माझं चोखोबाचं हाड आहे, ठेवलं जोडीमध्ये, उचललं, विठ्ठल 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 म्हणणारी हाड असती आपल्या झोडीमध्ये टाकून नामदेवराय पंढरपुराला पांडुरंगाचा पायथ्याशी चोखोबांची समाधी देत आहे. आजही तुम्ही पंढरपुराला येणार तर नित्यदा पांडुरंगाचं दर्शन सुरुवातीला तुम्हाला नाही आहे, पहिल्यांदा चोखोबाचं दर्शन आहे, मग मंदिरामध्ये आत प्रवेश आहे, मग देवाचं दर्शन आहे. एवढा मोठा अधिकार संतांचा आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. नित्य ज्या देहातून चिंतन घडलं, या देहातून प्राण जरी गेला तरी सुद्धा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, अंत काळी विठू अमासी पावला. म्हणून संसारामध्ये तुम्ही लाख पैसा कमवला असेल पण तुकोबरायांनी परमार्थ कमवला, म्हणून जगाचा चालक मालकाने विमान पाठवतो तुकोबरायांना नेण्यासाठी, इतका श्रीमंत माणूस जगाचा पाठीवर कोणी झाला नाहीये. म्हणून ऐका, तुकोबरांचा शेवट गोड होतोय, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, थोडा नाही तर बहु गोड झालेला आहे. का? ज्या संसारामध्ये आपण आपलं आपलं म्हणायलो ती लोक आपल्याला प्रेम करायला तयार नाही आहे. संसाराचा नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसारातली माया आपल्याला परमार्थ करू देणार नाही आहे, म्हणून आपला जीवनातला शेवट गोड होत नाही आहे. मला वाटतं त्या संसारामध्ये लेकर बाळांसाठी आपण भरपूर काही कमवून ठेवलं, पण उद्या उठून तीच लेकरं आई वडिलांना नालायक म्हणतं. जर मुलगा जन्माला आला ना तर आई इतकं कौतुक करतं त्या लेकराचं, म्हणा इंजिनियर, म्हणा डॉक्टर, एखादी आत्या येते ते भेटते, हा त्यानं नाकणी आम्हाला दल्लावर पडले असे, हा पेपऱ्या नाकणं, हा इतकं वर्णन करते माहीत त्याचं. पण खरं सांगा, माझा डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा कलेक्टर, पण ती लेकरं जेव्हा मोठी होतात दारू प्यायला लागतात मग माय म्हणते कोणावर पडले असे काय माहिती आहे की नाही. घरातले जर संस्कार चुकले निश्चित आपली लेकरं आपल्याला लात मारून वृद्धाश्रमामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही आहे, वाईट आहे. म्हण ऐका, जीवन जगत असताना ज्या संसारामध्ये आपण आपलं आपलं म्हणत आहोत, नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे बहिणीचं प्रेम कुठपर्यंत? बाबासाठी. एकदाच बापाने तिचा हात दुसऱ्याचा आधार देऊन कन्यादान केलं. लग्न मंडपातला शेवटची ती वेळ जेव्हा गाडीमध्ये मुलगी बसते, बसण्याआधी बापाला मिठी मारते, बाबा येते बर का आता. जरी माई आई त्या ठिकाणी तुम्हाला काही टोमणं मारत असेल, काही बोलत असेल, बाबा
तुम्ही रागावून बाहेर जायचे, मी तुमचा हात ओढून घरी आणायची, मी तुम्हाला स्वतः ताट बनवून द्यायची. पण बाबा आज मी परक्या घरी चाललेले आहे, आता तुमचा हात ओढून तुम्हाला आणेल कोण, तुम्हाला ताट वाढेल कोण? नाही का, तिचा स्वभाव तसा आहे बाबा, सोडून द्यायचा काही गोष्टी. काय सांगते हो महाराज, काय लेख मोठी झाल्यानंतर काय तिला ज्ञान प्राप्त होतं? आईला भेटे, आई येते बरं का, येस बरं का माय, काय शब्द उद्गार. बस शेवटचं पाऊल तिचा गाडीमध्ये बसलं तेवढं प्रेम राहिलं. मात्र आता ऐका, बहीण आणि भाऊ इतक्या आतूट नाता आहे, परक्या घरी गेले तर त्या ठिकाणी एखादा वर्षी भाऊ जर दर दिपाडीला रक्षाबंधनला भाऊबीजला घ्यायला जात असेल, एखादी रक्षाबंधन टाळा बहिणीची, सासरवाडीतले ओट्यावर बसल्यानंतर मंडळी त्या ठिकाणी बाया येतात, माय काव बहीण तुना भाऊ यंदा उन्हाने तुला लेवाय, बहिणीचे शब्द बदलतात, काय करस माय, कळी लागली तटे आकळ लाग्यात मरी घ्यात शिलगी घ्यात चेटी घ्यात, अशी परिस्थिती येते. भावा भावांचं प्रेम कुठपर्यंत, बाप गेला त्यांचा हिस्सा वाटण्यावर प्रॉपर्टीवर कुराडी का कोयता काढणारी लेकरं आम्ही बघितले, वाईट परिस्थिती हो. हा भारत देश जिथं राम भरताचं प्रेम बघा, रामायण वाचून बघा, या गोष्टी आपण विसरलो तुम्हाला, ग्रंथ कपाटात ठेवले आपण, झाकून ठेवलेत पण कधी उघडून बघितली नाहीये. म्हणून नित्य संसारामध्ये आपण दुःख भोगत आहोत, काहींना 30 वर्ष झालीत, काहींना 40 वर्ष झालीत माय, खरं सांगा, हात वरती करा आणि मला सांगा महाराज उभ्या आयुष्यामध्ये संसारात मी सुख भोगितलं, करा हात वरती, हाय कोणी सुखी वटर पटेल मंडळी, तर जसं दुखल वटरात मला, प्रत्येक जीव दुखी आहे, प्रत्येक जीव. ऐका, एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं, त्याच घरा शेजारी नवरा बायको हसत खेळत जीवन जगायचे, ज्या घरामध्ये भांडण व्हायचं ना त्या घरातली मालकीनबाई नवऱ्याला विचारायला म्हणे, काव दादा आपल्या नवऱ्याला विचारत असताना ती विचारू लागली, म्हटले काव आपल्या घरामध्ये रोज भांडणं होतात, शेजारी जाऊन मस्त हसत खेळत जीवन जगतात, 20 वर्ष झालीत आपल्या लग्नाला, रोज भांडणं, तुम्ही माल शेपाळले तर मी तुमले शेपाळलेच म्हणे, हा त्या दांगडोंपरचा 3 टिव्या फोट टाका, 2 लोणच्या खारा फोट टाकत म्हणे, आपण शेजारी जाऊन मस्त हसत खेळत जीवन जगतात नवरा बायको, काय कारण आहे विचार या. हा गेला विचार, म्हटले दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण, आमच्या घरामध्ये रोज भांडणं, तुमच्या घरामध्ये नवरा बायको हसत खेळत जीवन जगतायत, याला कारण काय? तो म्हटले बघ तुझा घरातल्या भांडणामध्ये माझ्या घरातल्या भांडणामध्ये एकच फरक, माझी बायको जर काही पोळी वगैरे लाटत असेल म्हणे, जर काही चुका गे मला गपकन लाटणं मारी फेकस, लाटणं जर मी चुकाडली ना मी असंच म्हणे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागिरे, प्रत्येक जीव या संसारामध्ये दुखी आहे. पण ऐका, सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे नित्य त्यांची सेवा, रस्त्याने जर चालत असताना आपल्या जीवनातलं काही बरी वाईट झालं ना, दवाखान्याचा बेडवर जरा डोळे उघडून बघा, एक तर तुमचा बाप नाही तर तुमची माय त्या ठिकाणी धडपड करत असताना दिसेल, इतर गलीतलं नाही, दारातलं नाही, भाऊबंद नाही, ना गाव नाही, काय आई वडिलांचं प्रेम आहे. म्हणून ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण माती आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाहीये, माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाहीये. जो सलमान खान बॉडी दाखवतो, शर्ट मारतो, त्याला आपण हिरो आयडल मानतो, त्याने बॉडी कमवली आहे, तो शर्ट फाडतोय तुमची आपली मन जिंकण्यासाठी, म्हणून तो आपल्या नजरेमध्ये हिरो वाटतो ना, पण बण्यान फाटेपर्यंत जो उभा आयुष्यभर काम करतो ते म्हणजे तुमच्या आपल्या भविष्यासाठी, तो म्हणता बाप. अशा बापाला आपण विसरलो, काय वाईट काळ आला हो या जगामध्ये. म्हणाय का दादा, जीवनामध्ये आपला बाप जर विसरलात आपण, तर समजायचं आपला जीवनातला सुखाचा समुद्र आटला. म्हणून मुलीचा देख जर बापाचा मृत्यू झाला तर हिमालय त्या ठिकाणी वितळला, एवढा दुःख त्या मुलीचा अंतकरणामध्ये होतो. म्हणून ऐका, जीवनातलं जरी बाप गेला माय गेला हे अटळ आहे, प्रत्येकाला जायचं आहे, पण ज्याचं जडतं ना दादा त्यालाच कळतं. म्हणून ऐका, या स्मरणार्थ या लेकरांनी आपण काहीतरी ज्ञानदान करावं, धर्म कीर्तनाने आपला वडिलांच्या उपकारातून आपण उतराय तर कधी होऊ शकत नाहीत, त्यांचे उपकाराची लेखणी होऊ शकत नाही, समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला तरी सुद्धा त्यांचे उपकार लिहिणं शक्य नाही आहे.
पण ऐका, पण काहीतरी स्मरण भाव त्या निमित्ताने गलीतील मंडळी, आप्तेष्ट मंडळी, या सगळे सोयरे नातवंड या ठिकाणी आलेत आणि आपण काहीतरी ज्ञानदानाचा त्या ठिकाणी प्रसार करावा म्हणून धर्मकीर्तन आयोजन केलं या लेकरांनी. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवायची आहे. मी सांगून गेलो, ही भारतीय संस्कृती आहे. जीवंतपणे आपण आईवडिलांना जेव घालतो, मेल्यानंतर सुद्धा आपण आईवडिलांना जेव घालतो, ही भारतीय परंपरा आहे आणि या परंपरेतला आदर्श आज हे लेकरं ठरत आहात म्हणून गोड. त्यामध्ये नित्य या कानादेशातील महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी थोररत्न या कीर्तनाला लाभलेले आहेत आणि या संपूर्ण खानदेशामध्ये या उत्तर महाराष्ट्रामध्ये नावदलेली साऊंड सिस्टीम आमची एकवीरा साऊंड सिस्टीम या धुळ्यातील आमचे किरणदादा खरोखर या नगरीमध्ये आणल्याबरोबर या परिवारातलं मला दर्शन घडलं. हसतखेडत जीवन जगणारी ही व्यक्तिमत्व होती पण त्यांचा कर्तृत्वाची ताकद, अखंड त्यांनी चंदनासारखा देह झिजवला. नित्य त्यांनी पहाटे उठावं 5 वाजेला या ठिकाणी, समोर देऊळ आहे, देवळामध्ये जावं, नित्यनेम करावं, असं पारमार्थिक ज्यांचं जीवन होतं आमच्या दत्तात्रय बाबा, त्यांचं जाणं झालं आणि त्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला आणि त्या निमित्ताने माझा पांभऱ्याचा वाटेला कीर्तन यावं हे सुद्धा माझं भाग्य आहे. ऐका, कीर्तन मध्यकाळी आलं की विठोबा रुक्मिणीचं भजन घ्यावं लागतं, अनादिकालापासून परंपरा आहे. तत्पूर्वी महिला मंडळ माझं मागे म्हणतील, मी थोडं का होईना भजन महिला मंडळांकडनं मी वधून घेतो, तदनंतर पुरुष मंडळांकडनं मी म्हणून घेतो. महिला मंडळ म्हणणार ना तुम्ही, भजन म्हणणार ना तुम्हाला, बाकी ना कोणा बचत घटना तारा ते मी पिढी तुम्ही बोलत राहा, म्हणणार ना तुम्ही, बाकी ना जो भिजायला होईल त्या जागे कर द्या. तुम्ही जपण पद बोलती बरं, जप लागायला लागली पदर टाकली जप काढले. बाजूनबाई सांगायचं करत माय कीर्तन ऐक ना, डोळ्यालालबाई सांग चाल देवा, मी डोळ्याला नाही किरणू. असं होता कामाने एका तालात, एका ठेक्यात, एका स्वरामध्ये महिला मंडळ भजन करायचे. आई हे गाय गिठाबाई माझी पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाचा गंगा, नर्दना बाप घोडे उना. ओ म्हणा बापरे, तडे का आपण आवरावतोच नाही, नवरदेन बाप गोडे होणा, त्याला पाठा दे बटबडी बेडत न गोडे होणा काही असं माय. अगदी गोड गातात काय, सरस्वती माता कंठामध्ये नांदावी इतका गोड तुमचा स्वभाव, इतका गोड तुमचा स्वर ऐकला माय, अगदी गोड तुम्ही गातात. तुमचं गाणं आम्ही ऐकलं, आता आम्ही नबी ऐकते का, आपण बी काही इज्जत ना कचरा करू. पुरुष मंडळ थोडं खकार खोकार करला रे काकासोर, पण मस्त बरं का. श्रीराम जय राम जय श्री राम जय जय राम. ओ म्हणा बाप रे, आपला तर बाकीनाचा व्होल्टेज कमी जास्त उभं करायचं काय आवाज आहे महिला मंडळ. मी सांगून गेलो, मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतो. किती वयाच्या 14 वर्षापासून. महाराष्ट्राचा तालुका नाही, जिल्हा नाही, फिरण्याचा ओघामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्रातला जर विचार करायचा म्हटला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला मंडळ आहे, तेही बहुसंख्येने. बँक खात्यामध्ये या तुम्ही, कर्मचारी महिला मंडळ, टोलनाक्यावर टोल कॅबिनमधून टोल पाडून देणारी महिला मंडळ, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ, एसटीमध्ये बसा तुम्ही कंडक्टर हाफ तिकीट, एसटीमध्ये जोडा जोडी तोडा तोडी, आवाजाचा बाबतीत सुद्धा महिला मंडळ. मग तो आवाज तुम्ही भजनामध्ये घ्या, लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या, नाही तर मग गली मध्ये अंगडू राहू द्या. आवाजाचा बाबतीत महिला मंडळ अग्रगण्य आहे, पण पुरुष मंडळ काय होईल माहिती आहे का, यांचा आवाजापुढे आपला आवाज फेका होतो का, बघ फेका होत चाललेला आहे. काय होईल माहिती आहे का, आता महिला मंडळांपुढे जर आपली संख्या जर कमी होत चालली प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि आवाजाच्या बाबतीत सुद्धा आपला आवाज जर कमी होत चालला तर काय होईल, 70% आरक्षण आपल्याला शासनाने दिलेलं आहे आणि 30% महिला मंडळांकडे. 10-5 वर्षांनी शासन विचार करेल, आपलं 70% हिसकून घेईल, महिला मंडळांना देऊन टाकेल. ऑलरेडी त्यांच्याकडे 30 होतं, पुरुष मंडळ 70% आपलं काढून देऊन झालं 100%. असं 100% आरक्षण महिला मंडळांकडे जर दिलं मग आपलं काय काम.
याची निर्माण धैर्य दे देऊ, दोन अंधकारा दे देऊ, भदभद बदवून ऐकायचं गुल गुल हजरा तुमले वा। पुरुष मंडळ असं होता का म्हणे, हातवरती करा पुरुष मंडळ, हातवरती करा दोघं हातवरती, असं खापर झालं ना म्हणणं करा, सरळ सरळ ओट्यावर बसलेली मंडळी करा करा, ओट्यावर बसलेली असं वाटणं कैलास परत होणं महादेव पडे। तुम्ही जिथं कुठं बसलेला आहेत कीर्तन ऐकत आहात फार गोड आनंद आहे, हातवरती करा इकडची मंडळी, तुम्ही पण राहू द्या रात बाबार अरे विठो बारख माई, अरे विठो बारख माई, 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 माई रख माई, पुरुष मंडळ हात खाली करा आता, बापरे उघ्या हात खाली काय मंडळी हुशार हो, त्यांना सांगावं लागतं हातवरती करा, पण हे नाही सांगावं लागत हात खाली करा, तो विडोबर गुमाय असं देतो महाराज। आयुष्य आपल्याला हसत असं हसत खेळत जीवन जगायचंय, कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा, इथं माणूस होता गेला कुठे, आयुष्याचा भरोसा नाही, ज्याचं संपणार आहे ज्याचं खुंटणार आहे तो निश्चित ह्या लोकातून तिहा लोकापर्यंत जाणार आहे, येथे नाही उरू आले अवतार। पण ऐका, जीवनामध्ये हसत खेळत जीवन जगा, त्या ईश्वराने इतक्या सुंदर जगामध्ये आपल्याला देह निर्माण 84 लाख योनी फिरता 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 आपल्याला मानव देह मिळालेला आहे, हा कितीदार मिळणार आहे याची शाश्वती नाही, पण एकदार मिळाला याचं सार्थकता करून घ्या, चेहऱ्यावर हसू राहू द्या। काही लोक आयुष्य निघून गेलं हसायला तयार नाही, एक जण खाटीवर पडला सुनबाई आले आप्पा थोडंसा परत लिहितच का, आप्पा थोडं खेळलेतच का, छोटी मुलगाला आप्पा थोडी टँगवलेतच का, आलंय आती कंबर मोडलं पाहिजे, काय उपयोग आहे काय असं जीवन जगायचं। फोटोग्राफर म्हणतो ना, एखाद्याचा साखरपुड्यामध्ये लग्नामध्ये गेलोत ना, फोटोग्राफर म्हणतो स्माईल, एका सेकंदाचा स्माईलवर, एका सेकंदाचा हसण्यावर एवढा सुंदर आपला फोटो येतो, तर आयुष्यभर आपण हसत खेळत जीवन जगणार आपलं आयुष्य किती सुंदर जाणार आहे, म्हणून सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा। साधू संतांनी आयुष्य चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, नित्य भजन केलेलं आहे आयुष्य चांगले जगलेत म्हणून ऐका। तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, आणि मात्र परमार्थ करून आलो निजाचा माहेरा भेटी रखुमाईचा वरा, मी रखुमाईचा वराला त्या ठिकाणी भेट देतोय का, त्याच भेटीसाठी मी चिंतन केलेलं आहे अहोरात्र, मला याच जन्मात नाही घेईन मी जन्म, याच्यासाठी देवा तुझी शरण सेवा साधावया, किंवा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा, आयुष्यातला शेवट गोड होण्यासाठी तुकोबाराईंनी परमार्थ केलेला आहे। परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला, माझा जीवनातला परिहार मी संपवतो आहे, आणि मात्र जीवनामध्ये जर काही मागायचं असतं तर दुःख, दुःखामध्ये परमात्माचं चिंतन घडतं, सुखामध्ये साधू संत देवाचं चिंतन करता आहेत, आणि मात्र तुकोबाराई म्हणतात आता माझी वाणी
खुंटेच झालेले. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे रुखमायता